ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंकलखोप येथे पूरग्रस्तांशी संवाद साधला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंकलखोप येथे पूरग्रस्तांशी संवाद साधून तेथील पूरग्रस्त परिस्थितीची माहिती घेतली। आपत्ती तुम्हाला पायावर उभे करायची जबाबदारी आहे। या अतिवृष्टी होण्याअगोदर पासून या संपूर्ण भागात कोरोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। कृपा करून गर्दी करू नका, मास्क घालत रहा, पावसाळ्यानंतर येणारा आजार होणार नाहीत यासाठी प्रशासनास सूचना दिली आहे। सर्वांची निवेदन मी घेत आहे, सर्वांच्या सूचनांचा विचार करणार आहे। उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा सुरू करू। पूर दरवर्षी येतोच, दरवर्षी मुख्यमंत्री मंत्री येणारच आणि चौकशी करून जाणारच, असेच आयुष्य जगायचे का? अतिवृष्टीचा इशारा येताच या भागातील लोकांचे प्रशासनाने लगेच स्थलांतर केलं, जीव जाऊ दिले नाहीत। हे आपलं सरकार आहे, तुमची सर्वांची ताकत आहे, तुमच्या हिताचेच निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। महानकरे न्यूजसाठी अंकलखोपून परशुराम बनसोडे।